जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. मोदींनी गुजरात मध्ये सुरू केलेली सीएम चषकाची चळवळ मुख्यमंत्री पुढे नेत आहेत असे गौरवोद्गार भाजपचे राज्य प्रदेश प्रवक्ते माधव भंडारे यांनी काढले. यावेळी देवगड तालुका स्तरीय सीएम चषक क्रीडा स्पर्धेतील विजेत्या संघांना माधव भंडारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सीएम चषक आयुष्यमान क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जिल्हा परिषद पुरळ गट विजेता तर गजानन केरपोई संघ उपविजेता ठरला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या क्रिकेट सामन्यात काळभैरव हिंदळे विरुद्ध झालेल्या सामन्यात ड्रीमगर्ल देवगड संघ विजयी झाला. या स्पर्धेत तालुक्यातील 60 संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघाला 11,000 रुपये रोख व प्रशस्तीपत्रक तर उपविजेत्या संघास 7,000 रुपये प्रशस्तीपत्रक व चषक देऊन माधव भंडारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोपटे, अतुल रावराणे, संदेश पारकर, जयदेव कदम, अवधूत मालणकर, सरपंच सायली मिठबावकर, सरपंच मुकेश गुरव, निलेश नार्वेकर, पूर्वा तावडे, युवा मोर्चा अध्यक्ष बाबा आमलुसकर, पंचायत समिती सदस्य रवी तिरलोटकर आदी उपस्थित होते. मित्रो, गेले 3-4 आठवडे महाराष्ट्रभर सीएम चषक या माध्यमातून महाराष्ट्रातला तरुणाई खेळ आणि कला यांच्या माध्यमातून मैदानावरती मंचावरती आपलं कौशल्य दाखवते आणि लाखो युवक या उपक्रमामध्ये अत्यंत उत्साहाने सामील झाले. आणि मोदी साहेबांनी एक चळवळ जी गुजरातमध्ये चालू केली होती त्याच पद्धतीची ही चळवळ देवेंद्रजींनी महाराष्ट्रात सुरू केली आणि त्या चळवळीचं पहिलंच पाऊल आपण सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या टाकलेलं हे आपण दाखवून दिलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 72,000 तरुणांनी नोंदणी करणे हे काही लहान गोष्ट नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याची अख्खी लोकसंख्या 8.5 लाख आहे, म्हणजे 8 लाखापेक्षा कमीच आहे. म्हणजे जवळजवळ 10% लोकांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला, 10% लोकांनी या कार्यक्रमामध्ये नोंदणी केली. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या उत्साहाने या खेळांचा आणि कला मंचांचा कार्यक्रम चालू आहे तो विलक्षण आहे. आता या तालुका स्तरावरच्या स्पर्धा संपल्या, जिल्हा स्तरावरच्या स्पर्धा सुरू झाल्या आणि नंतर राज्यस्तरावरच्या अंतिम स्पर्धा होतील. एक प्रचंड व्यासपीठ आपण तरुणाला उपलब्ध करून दिलाय आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून येणारी जी नवी पिढी आहे, नवे खेळाडू आहेत, त्यांच्यामधून सर्व प्रकारच्या खेळांमध्ये अत्यंत चांगले खेळाडू आपल्याला महाराष्ट्राला मिळतील हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. मी या निमित्ताने या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो आणि हा आनंद आपण पुन्हा पुन्हा घेत राहू.